जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते एकदम कडक झालेला आहे, आणि खास म्हणजे आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते पब्लिक डिमांडवर आहे। म्हणजे आपण मागे जे काही लाईव्ह केलं त्यामध्ये खूप जण म्हणत होते की भाऊ कारभारीन जे काही सॉंग आहे त्यावर व्हिडिओ एडिटिंग कर म्हणून। तर भावांनो, फायनली आज आपण त्या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। तर भावांनो, त्या तुम्हाला प्रिव्ह्यू जे काही आपला जे डेमो आहे ते दाखवून देऊया, आणि लगेच आपली जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ती इथं सुरू करूया। तर भावांनो, जशा प्रकारचे आता तुम्ही व्हिडिओ बघितला तशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला एक नवीन प्रकारच्या ऍपची गरज लागेल। त्या ऍपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये नाही देऊ शकणार। त्या ऍपची लिंक जे काय आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, तिथे मी एक आपला मेसेज जे काय ते पिन केलेला आहे, तर त्या पिनद्वारे मेसेजवर टच करा आणि आपली जे काय ऍप आहे तिथे डाऊनलोड करून घ्या। आणि भावांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो व्हिडिओला एक लाईक करा, आणि चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं किंवा खाली जे काही लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन तुम्हाला आतापर्यंत दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करा, आणि बाजूचं जे काही म्हणजे घंटीचं ऑप्शन येईल त्याला अशा प्रकारे ऑलवर सेट करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ती नोटिफिकेशन सर्वात आधी येऊन जाईल। आणि भावांनो, व्हिडिओमध्ये वापरलेले सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटला प्रोव्हाइड केलेलं आहे। तुम्ही www.jayhendre.com असं गुगलला सर्च सुद्धा करू शकता। तिथे तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला आपले खूप सारे थंबनेल दिसतील, तिथे थंबनेल बघून तुम्हाला जे काही आपलं व्हिडिओचं मटेरियल आहे तिथून डाऊनलोड करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ते डाऊनलोड करण्यास काय पण प्रॉब्लेम आली आपलं मटेरियल, तुम्ही हाऊ टू डाऊनलोड व्हिडिओ बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि भावांनो, तुम्हाला जर काही एडिटिंगची काय पण प्रॉब्लेम आली तर तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता। आपण तुमची एडिटिंगशी किंवा कोणत्याही टॉपिकविषयी काही पण म्हणजे अडचण असेल तर आपण तिथे सॉल्व्ह करूया। तर चला भावांनो, आपली आजची जे काही ट्युटोरियल आहे तिथे सॉल्व्ह करूया। भावांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक ऍप डाऊनलोड करून घ्यायला लागेल प्ले स्टोरवरून। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोरला जायचं आहे आणि इथं सुपर VPN असं एक नाव सर्च करून टाकायचं आहे। तर सुपर VPN जसं तुम्ही सर्च कराल तर ही जी काही पहिली ॲप्लिकेशन आहे तुम्हाला हिला इन्स्टॉल करून असं इथं ओपन करून घ्यायचं आहे। म्हणून VPN लावल्याशिवाय आपली ही ॲप वर्क करत नाही सगळं तुम्हाला माहितीच असेल। तर इथं एक ॲडव्हर्टाईज आलेली आहे, तर मी इथं जे काही ब्लर इफेक्ट इथं लावलेला आहे। तर म्हणून आपली जे काही ॲडव्हर्टाईज आहे तशी डिलीट करून टाकायची आहे। आणि पुन्हा इथे कनेक्टचं ऑप्शन आहे, त्या कनेक्टवर टच करून पुन्हा इथे एक ऑप्शन आहे आपल्या वर्तुळामध्ये कनेक्टचं ऑप्शन आहे, तर पुन्हा या कनेक्टवर टच करून टाकायचं आहे। तर पुन्हा इथे एक ॲडव्हर्टाईज येईल, त्यासाठी मी इथे ब्लर मारतो आणि ॲडव्हर्टाईजचं जे काही वेळ संपल्याच्या नंतर इथे असं डिलीट करतो। तर म्हणून इथं जे आपल्या वर्तुळ आकारामध्ये एक डिस्कनेक्ट नावाचा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे आपली जे काही वेबसाईट आपली जे काही फोन आहे ते VPN सोबत कनेक्ट सक्सेसफुली झालेलं। तर पुन्हा इथं आपल्याला काय करायचं भावांनो, आपली जे काही मेन ॲप आहे ती इथं ओपन करून घ्यायची आहे। जर भावांनो तुम्हाला जर ॲप नसेल तर ॲपची लिंक मी टेलिग्रामला पिन केलेली आहे, किंवा आपल्या ऑल मटेरियलवर जाऊ तुम्ही जाल तिथे एक म्हणजे न्यू ॲप डाऊनलोड लिंक असं एक बटन भेटेल, तर त्यावर टच करून तुम्ही ही ॲप डाऊनलोड करून घेऊ शकता। तर मी ही ॲप आपली ओपन करून घेतो। भावांनो, ॲपला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही एक इंटरफेस येईल, तर पुन्हा आपल्या इथे न्यू प्रोजेक्टवर टच करायचं आहे। तर भावांनो, न्यू प्रोजेक्टवर टच केल्यानंतर आपल्या इथे व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन एक इथे इफेक्टवाला व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण ते इफेक्टवाला व्हिडिओ आता सिलेक्ट करूया आणि ॲडवर टच करून टाकूया। तर भावांनो, तुम्ही इथं बघू शकता एक असा ओव्हरले टाईप एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला आपल्याला इथे काय करायला लागेल, व्हिडिओला असं इथे सिलेक्ट करायचं आणि दोन बोटानं आपल्याला व्हिडिओ असं छोटं करून असं फक्त ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर भावांनो, ही ऑडिओ इथं म्हणजे जे काय आपला ओव्हरलेवाला व्हिडिओ इथं ॲडजस्ट झाल्यानंतर आपली इथे तुम्ही खाली ऑप्शन बघत असाल ॲड ऑडिओ म्हणून, तर या ॲड ऑडिओवर टच करून इथं साऊंड्समध्ये जायचं आहे। तर साऊंड्समध्ये घ्यायच्यानंतर रिवर्ड साऊंड्समध्ये जाऊन इथं आपल्याला फ्रॉम डिवाइसमध्ये जाऊन जे पण सॉंग आहे तुमचं ते सॉंग इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर मी ते काही व्हिडिओपासून सॉंग इथे एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, ते मी तुम्ही तर ऐकलं असाल हे सॉंग इथं असं ॲड करून घेतो। तर भावांनो, हे सॉंग असं ॲड केल्यानंतर तुम्ही इथं प्ले करून बघू शकता। तर भावांनो, इथं जे काही आपलं सॉंग इथं मेरी नथनी जे काही इथे चालू आलेलं आहे ते इथून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करून स्प्लिट करायचं आहे। तर भावांनो, व्हिडिओ स्प्लिट झाल्यानंतर पुढचा जे काही पार्ट असेल म्हणजे इथून एवढा याला सिलेक्ट करून आपल्याला तिथे डिलीटच्या ऑप्शनवर टच करून टाकायचं आहे। तर भावांनो, हे डिलीट झाल्यानंतर पुन्हा आपल्या एडिटिंगचं एक ऑप्शन तुम्ही इथं बघू शकता, ते एडिटिंगवर टच करून याला पण इथं डिलीट करा।
तेही एवढं डील द्यायचं नंतर भावनो. आपली इथे काय करायचं आता मेरी नथनी इथून चालू व्हायलेलं आहे, तर आपल्या इथे एक इफ्यूट म्हणजे एक व्हिडिओ लावून टाकायचा आहे जे तुम्ही डेमोला बघितला तेवाला. तर भावनो प्लसमध्ये जाऊन आपल्या ते व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन ते व्हिडिओ असा इथे ॲड करून घ्यायचं आहे. हाच ते व्हिडिओ आहे, तुम्ही तर बघू शकता. तर बघू शकता मेरी नथनी असं काही तुम्हाला मी काढून दाखवतो. तर आपल्याला काय करायला भावनो, ही जी काही व्हिडिओ आहे ते आपल्या साऊंडच्या हिशोबानं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायला लागेल. ते थोडा मागपुढे व्हिडिओ झालेला आहे, तर आपण काय करूया इथून याला असं स्प्लिट करूया, या व्हिडिओला असं सिलेक्ट करून स्प्लिट करूया आणि हे जे काही पार्ट असेल ते डिलीट करूया. तर इथं बघू शकता भाऊ, हे जे काही आपल्या बरोबर ऑडिओ आहे तसाच हा व्हिडिओ इथे बरोबर ॲडजस्ट झालेला आहे. तर पुन्हा आपल्याला काय करायला लागेल, त्याच्यानंतर जे काय आपलं डीजे सॉंग आहे तुम्ही ऐकलं असेल एकदा, तर भाऊ इथं जे काय आपल्याला नवीन क्रश जे काय आपली अपडेटेड ती क्रश म्हणजे कृती शेट्टी जे काय आपली नवीन क्रश आहे तिची फोटो इथं लावून टाकायची. असं काही नाही तुम्ही तिची लावू शकता किंवा तुम्हाला ज्या पण फोटो हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो इथं लावू शकता. जर तुमचा जो कृती शेट्टीची फुल एच डी फोटो नसतील तर खाली ऑल मटेरियलवर जाऊ तुम्ही जाल, तर तिथं तुम्हाला एक म्हणजे आपल्या ऑल मटेरियलवर गेल्याच्यानंतर एक ऑल इमेजेस म्हणून एक बटन भेटेल, तर त्यावरून तुम्ही सगळं आपलं हे इमेजेस डाउनलोड करून घेऊ शकता. तर बांधव फोटोच्या सेक्शनमध्ये जाऊन जे काय आपली फोटो आहे त्याची इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जो काही 20 ते 22 काही ते फोटो आहे अशा प्रकारचे काही ते फोटो आहे फुल एच डी टाईपमधले, तर आपण सगळे असे एक एक फोटो असे इथे सिलेक्ट करून घेऊया. तर बघून माझा जो एक 26 फोटो आहे तर मी 26 फोटो असे इथे ॲड करून टाकतो. तर बघून 26 फोटो ॲड झाल्याच्यानंतर आपल्याला काही सेटिंग करावी लागेल, कारण या आता इथून आपला हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर इथून आपण फोटो लावलेले आहे आणि या फोटोला जर तुम्ही सिलेक्ट कराल तुम्हाला इथे एक ॲरो दिसत असेल, इथे एक तुम्ही बघू शकता 3.0S आहे, म्हणजे या फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते 3 सेकंद एवढी आहे. तर आपल्या याची जे काही ड्युरेशन आहे त्याची इथे सिलेक्ट करून अशी इथे 0.4 म्हणजे अशा प्रकारे आता 0.5 आहे तर आपण याला थोडं कमी करूया, असं 0.4S अशी इथे ठेवून टाकायची आहे. म्हणजे प्रत्येक याची जे काही ड्युरेशन आहे ते आपल्या 0.4 ज्या ज्या फोटोला सिलेक्ट करून याची जे काही ड्युरेशन आहे ते आपल्याला 0.4 अशी इथं करून टाकायची आहे. तर आपण लवकर लवकर सगळ्या फोटोला असं सिलेक्ट करायचं आणि याची जे काही ड्युरेशन आहे त्याची इथं कमी करून टाकायची आहे. तर म्हणून आपण हे एवढा जे काही पार्ट आहे ते थोडा इथं स्किप करून टाकूया. तर भाऊनो सगळ्या फोटोची ड्युरेशन कमी केल्यानंतर लास्टच्या फोटोची जे काही ड्युरेशन आहे तिथं आपलं सॉन्ग संपते तिथपर्यंत ठेवा आणि बाकीचा पार्ट जो उरला असेल त्याच्या प्रकारे स्प्लिट करा, म्हणजे असे याचे 2 तुकडे करून पुढचा जे काही पार्ट आहे ते असं इथून डिलीट करून टाका. तर भाऊनो हे एवढं आपण सगळ्या फोटोची ड्युरेशन 0.4 केलेली आहे आणि आपली जे काही फोटो आहे ते इथून चालू झालेलं आहे. तर आपल्याला काय करायला लागेल, आपल्या फोटोला काही इफेक्ट लावून टाकायचे आहे, काही ॲनिमेशन लावून टाकायचे आहे, ते कशी लावायची, फोटोला असं इथे सिलेक्ट करायचं आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशन म्हणजे इनवर टच करायचं आणि इथं काय करायचं भाऊ, जसं तुम्ही इथं समोर जाल ते तुम्हाला खूप सारे ॲनिमेशन दिसतील, तर आपल्याला जे काय याचे ॲनिमेशन आहे ते वायपरपासून सुरू करायचे आहे. वायपर किंवा रोल राईटवाल्यापासून तुम्ही चालू करू शकता, तर आपण रोल राईटवाल्यापासून चालू करूया आणि इथून पुढे एका फोटोला एक एक इफेक्ट, म्हणजे या फोटोला आता आपण रोल राईट लावला तर या फोटो आपल्या वायपर लावायचा आहे, पुन्हा या फोटो सिलेक्ट करून लवकर खाली टच करा आणि स्विंगवर टच करा, पुन्हा खालच्या फोटो सिलेक्ट करून डबल ही जे काय आपलं हे वाला इफेक्ट आहे ही इथे लावून टाकायचा, पुन्हा पुढच्या फोटोला आपल्या पुढचं जे काही ब्लिंट्सवाला इफेक्ट आहे ती लावायचा, पुन्हा पुढच्या फोटोला पझल्सवाला लावून टाकायचा आणि एक एक इफेक्ट असं इथे लावून टाकायचा आहे. तर आपण लवकर लवकर सगळ्या फोटोला असं इथे की एक एक इफेक्ट जे काही आपला तिथे लावून टाकूया. याच्यानंतर आपल्याला स्विंग राय स्विंग बॉटमवाला पुन्हा स्विंग टॉपवाला पुन्हा आपल्याला इथं शेक वनवाला पुन्हा इथं आपल्याला शेक वनवाला लावलेला आहे, आपण पुन्हा पुढच्या फोटोला सिलेक्ट करून 2 पुन्हा शेक इथं 3 पुन्हा आपल्याला रॉक व्हर्टिकलवाला पुन्हा रॉक हॉरिझॉन्टलवाला पुन्हा एक एक म्हणजे जे काही इफेक्ट असतील तुम्हाला दिसत असतील किंवा जे जे इफेक्ट तुम्हाला आवडायचे असतील ते इथे लावून टाकायचे. आपण झूम 2 लावूया, पुन्हा आपण इकडे जाऊन पुन्हा आपण याला लावूया, हा पुन्हा आपण आपल्याला काही फोटो डबल लावावे लागतील तर पुन्हा आपण स्विंग राईटवाला पुन्हा आपण इथं पझल्सवाला जशी जशी इफेक्ट तुम्हाला दिसायली तसं तशी इफेक्ट तुम्हाला इथे लावून टाकायचे आहे. आपण पुन्हा हावाला लावूया, पुन्हा याच्यानंतर आपल्याला हा वायपरवाला लावायचा, पुन्हा याच्यानंतर आपल्याला ब्लेंड्सवाला लावायचा. असं काही नाही की रेग्युलर किंवा एकामागे एक लावायचा, तुम्हाला जशी इफेक्ट दिसायली किंवा जशी इफेक्ट तुम्हाला इथं त्यांची मुवमेंट वाटायली तशा प्रकारची तुम्ही ती इफेक्ट अशी इथं लावू शकता. त्या शेवटच्या आलेला आपण शेक 3 लावून टाकूया, तर आपलं शेक 3 कुठं आहे हावाला, तर हा इथं लावून याची ड्युरेशन फुल वाढवून टाकूया. तर म्हणून हे एवढं जायच्या नंतर म्हणजे आपण सगळे फोटो ॲड केलेले आहे, सगळ्या फोटोची ड्युरेशनसुद्धा 0.4 करून त्यांना जे काय आपलं ॲनिमेशन आहे ते इथं लावलेलं आहे. तर हे एवढं झाल्यानंतर पाहून आपल्याला काही यांना इफेक्ट म्हणजे जे ओवरले इफेक्ट आहे तिथं द्यायचे आहे,
तिथे कसं द्यायचं पाहुणं, सर्वात आधी आपल्या इथे काय करा पाहुणं, एक लोगो लावून घ्या सर्वात आधी, म्हणजे जे काही आपली याची ओनर असते, म्हणजे जे काही आपल्या व्हिडिओचा ओनर आहे आपण, तर आपल्याला इथे लोगो लावावा लागेल. जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर यावर मी एक सेपरेट ट्युटोरियल केलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर ते कसं लावायचं पाहुणं, एकदा बॅक येऊन ओवरलेमध्ये जायचं आणि ॲड ओवरलेमध्ये जाऊन फोटोच्या सेक्शनमध्ये जाऊन जे आपला फोटो आहे, म्हणजे आजचा जे काही लोगो आहे तिचं ॲड करा. तर लोगोला ॲड करून लोगोला छोटं करूया आपण असं दोन बोटानं, आणि लोगोला असं इथं ठेवून टाकूया काही इथं अशा प्रकारे, आणि लोगोची जी काही ड्युरेशन आहे तिथून अशी शेवटपर्यंत अशी इथं वाढून टाकूया काही अशा प्रकारे. तर आपलं जे काही शेवटचा फोटो आहे ते इथपर्यंत आहे, सॉरी, तर आपल्या शेवटचा जे काही फोटो आहे ते इथपर्यंत आहे, त्याच्या पुढचा जे काही पार्ट आहे स्प्लिट करून पुढचा पार्ट आपण असे डिलीट करून टाकूया. ते हे डिलीट झाल्यानंतर पाहून या फोटो लोगोला सिलेक्ट करून हे जे काही स्प्लिट्सवाला ऑप्शन आहे ते तुम्हाला लाल लाईन दिसेल असेल, तर यामध्ये जाऊन याची जी काही ऑपोसिटी आहे ते आपल्याला ओवरलेमध्ये करायची आहे, म्हणजे याची जे काही ब्लेंडिंग आहे ते ओवरलेमध्ये करून राईटवर टच करून टाकायचं आहे. म्हणून ही एवढं आपला लोगो ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, आता पाहून आपल्याला इथे एक पी एन जी लावून घ्यायची आहे, तर समोर येऊन ॲड ओवरलेमध्ये पुन्हा जायचं आणि जे काही आपली ही पावली पी एन जी आहे इमोजी आहे ती इथे लावून बरोबर याच्यावर अशी सेट करून टाकायची का अशा प्रकारे. तर ही सेट झाल्यानंतर याची जे काही ड्युरेशन आहे जिथपर्यंत आपला ओवरले इफेक्ट आहे तिथपर्यंत आपल्याला हे ठेवून टाकायची आहे. तर सॉरी, आपली ओवरले इफेक्ट इथपर्यंतच आहे, तर इथं येऊन आपण या स्प्लिट करूया आणि पुढचा पार्ट येऊन असं डिलीट करून टाकूया. तर म्हणून हे डिलीट झाल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, पुन्हा इथे यायचं आहे. तर आपल्याला ही इथे येण्याच्या आधी भावना आपल्याला काय करायला लागेल, सुरुवातीला येऊन ॲड ओवरलेमध्ये जाऊन एक आपल्याला इथे इफेक्टवाला व्हिडिओ लावून टाकायचा आहे, स्मोक पार्टिकल्सवाला. तर हा वाला ते व्हिडिओ आहे, त्याला इथे लावून टाकायचा आहे आणि याला काय करायचं, दोन बोटानं झूम करा अशा प्रकारे काहीतरी, आणि पुन्हा या स्प्लिट्सवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन याची जे काही ब्लेंडिंग आहे ते आपल्याला फिल्टरमध्ये करायची आहे आणि राईट करून याचं आपली जे काही आता हा फोटो आपला जे काही व्हिडिओ आहे ते आपला इथं संपत आहे, तुम्ही इथं बघू शकता इथं, तर या ठिकाणी येऊन आपल्याला असं म्हणजे स्प्लिट करायचं आणि पुढच्या एक्स्ट्राचा पार्ट घेऊन असं डिलीट करून टाकायचं आहे. तर म्हणून हे डिलीट झाल्यानंतर पुन्हा आपण जिथून फोटो लावले तर तुम्ही तर बघू शकता आपला जे काही फोटो आहे ते इथून येत आहे, तिथं आपल्याला पुन्हा येऊन ॲड ओवरलेमध्ये जाऊन पुन्हा आपल्या ते फ्लिकरवाले की व्हिडिओ आहे तुम्ही तर बघू शकता काय अशा प्रकारे आहे, त्याला इथं ॲड करून याला पण असं फिट करायचं आणि याची जे काही स्प्लिट्स आहे म्हणजे जे काही ब्लेंडिंग आहे त्यातलं इथं बर्नवाली करून टाकायची आहे. आणि जिथं आपला व्हिडिओ संपत आहे, म्हणजे आपला व्हिडिओ जे काही इथं संपत आहे त्याच्या पुढच्या पार्टचा म्हणजे स्प्लिट करून पुढचा पार्ट इथून आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे. तर भावना आपला जे काही आजचा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे, तर एकदा आपला जे काही व्हिडिओ आहे ते मला एकदा मी प्ले करून दाखवतो. तर भाऊ अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ ते रेडी झालेला आहे. तर वरची जे काही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावर टच करून आपली क्वालिटी सगळी हाय करा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या. तर भाऊ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर भाऊ पटकन चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे मी ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग आपल्या मराठी भाषेत आणत राहतो. तर चला भाऊ आपण भेटूया तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये. टोनी कशाला थांबलास रे, वाजव की.